विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 यामधील 12 क्रमांकाचं उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण भरपूर मोठं आहे, परंतु एकदम छोटे छोटे गुणधर्म घेऊन हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. काय सांगितले? इफ ए 2010 अँड बी 02 आर गिवन, म्हणजे तुम्हाला एक लाईन सेगमेंट दिलेला आहे की ज्याच्यामध्ये एचे निर्देशक 20-10 आणि बीचे निर्देशक 0-20 आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट विच डिवाइड सेगमेंट ए बी इन टू 5 कॉन्ग्रंट पार्ट, म्हणजेच तर ए बीला 5 समान भागामध्ये विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. मग ए बीला समान 5 भागामध्ये विभाजन करणारे बिंदू कोणते? पी क्यू आर एस. म्हणजे यांनी काय केलेलं आहे, या ए बीचं समान 5 भागामध्ये, म्हणजे जेवढं ए बी अंतर आहे तेवढंच पी क्यू, तेवढंच क्यू आर, तेवढंच आर एस आणि तेवढंच एस बी अंतर आहे. हे लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी ए पी बरोबर पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर आर एस बरोबर एस बी, ही 5 अंतर समान आहे. तर आपल्याला आता पी क्यू आर एस यांचे निर्देशक काढायचे आहे. मागच्या 11 क्रमांकाच्या उदाहरणामध्ये सांगितलं होतं, जर या ठिकाणी इव्हन नंबर म्हणजे सम संख्या आली आणि सम भागामध्ये त्याचं विभाजन करायचं असेल तर फक्त मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजेच मध्यबिंदूचे सूत्र वापरून आपण उदाहरण सोडवायचं. परंतु या ठिकाणी आता ऑड नंबर म्हणजेच विषम संख्या आलेली आहे, म्हणजे विषम भाग करायचे आहे, 5 समान भाग करायचे आहे, तर या ठिकाणी सुरुवातीला मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून उपयोगाचं नाही. तर त्यासाठी अगोदर सेक्शन फॉर्म्युला वापरायचा आहे, म्हणजेच ए आणि बी या सेगमेंटचं पी बिंदूमुळे समान 2 भागामध्ये वेगवेगळ्या 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. एक भाग ए पी आणि दुसरा भाग पी बी, हे मधले पॉईंट सुरुवातीला विसरून जायचं, फक्त लक्षात ठेवायचं पी. मग आपल्याला या पीचे निर्देशक काढणं सहज शक्य आहे, म्हणजे एक्स वन वाय वन, पण त्यापूर्वी आपल्याला ए पासून पी पर्यंतचं अंतर आणि पी पासून बी पर्यंतचं अंतर हे माहीत असणं आवश्यक आहे, म्हणजेच एम ॲज टू एन, एम आणि एन यांचं गुणोत्तर म्हणजेच रेशो माहीत असणं आवश्यक आहे. तर तो काढण्यासाठी काय करायचं पहा, जेवढं आता या ठिकाणी आपण सांगितले ए पी हे सर्व अंतर जे आहेत ते सर्व समान आहे, मग आपण आता कोणतं गुणोत्तर पाहिजे? ए पी छेद पी बी, ए पी छेद पी बी. आता पहा ए पी आहे तसंच, त्यानंतर पी पासून बी पर्यंत म्हणजेच काय? पी क्यू अधिक क्यू आर अधिक आर एस अधिक एस बी. पी बी म्हणजेच काय? पी क्यू अधिक क्यू आर अधिक आर एस अधिक एस बी, तेच मांडलेलं आहे. आता या ठिकाणी पहा पी क्यू, पी क्यू म्हणजेच ए पी, क्यू आर म्हणजेच ए पी, आर एस म्हणजेच ए पी आणि एस बी म्हणजेच ए पी, म्हणजे या प्रत्येकाच्या जागेवर हे प्रत्येक रेषाखंडाचे नाव लिहिले त्याच्याऐवजी काय लिहायचं? ए पी लिहायचं. मग आता पहा ए पी छेद पी बी बरोबर ए पी छेद पी क्यू म्हणजेच ए पी, पी क्यू आणि ए पी कॉन करंट आहे, एक ग्रुप आहे, त्याच्यामुळे आपण कसं लिहितो क्यू आर आणि ए पी कॉन करंट, परत आर एस आणि ए पी सुद्धा कॉन करंट आणि एस बी आणि ए पी सुद्धा कॉन करंट, हे सुरुवातीलाच आपण लिहिलेलं आहे, त्यांचे अंतर समान आहे. परत खाली या ठिकाणी ए पी छेद पी बी बरोबर ए पी छेद 1, 2, 3, 4 गुणिले ए पी आणि या ठिकाणी 1 गुणिले ए पी आहे, म्हणजे ए पीला ए पी कॅन्सल झाले, राहिलं काय? ए पी छेद पी बी बरोबर 1/4, म्हणजे हे गुणोत्तर किती आलं? 1/4.
हे गुणोत्तर किती आलं एकास चार गुणोत्तर आलं म्हणजे आपलं n as to n हे जे सुरुवातीचं गुणोत्तर आलेलं आहे ते एकास चार म्हणजे सुरुवातीला पहिलं काय सूत्र काढलं आपण ap छेद pb म्हणजे m as to n equal to 1 upon 4 m upon n equal to 1 upon 4 म्हणजे आता या ठिकाणी आपण सेक्शन फॉर्म्युला वापरून x1 आणि y1 यांच्या किमती आपण काढू शकतो बाय सेक्शन फॉर्म्युला आता सेक्शन फॉर्म्युला काय या बिंदूचे निर्देशक बरोबर mx2 अधिक nx1 म्हणजे कोणता आता x1 बरोबर m m म्हणजे काय 1 गुणिले x2 x2 म्हणजे काय 0 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या आपल्या सुरुवातीला लिहतो मी हे x1 y1 आणि हे काय आहे x2 y2 आता या ठिकाणच्या म्हणजे इथल्या x चा x1 y1 च्या म्हणजे आपण x आणि y समजू बरोबर काय mx2 म्हणजे m म्हणजे 1 या ठिकाणचं अंतर त्यानंतर m x2 x2 म्हणजे 0 अधिक n n म्हणजे p पासून b पर्यंत अंतर म्हणजे किती 4 गुणिले nx1 म्हणजे किती येतो 20 छेद m अधिक n म्हणजे 1 अधिक 4 इथं गडबडून जायचं नाही सेक्शन फॉर्म्युला आपण नेहमी सारखाच आहे म्हणजे विभाजनाचे सूत्र मग या ठिकाणी आता 1 गुणिले 0 0 अधिक 4 गुणिले 20 80 छेद 5 म्हणजे किती येणार आहे 80 छेद 5 5 के 5 5 के 5 आणि 5 30 म्हणजे 16 किंवा 16.80 म्हणजे x1 आपला आलं 16 तसंच आता काय करायचं आपल्याला y1 ची किंमत काढायची त्याच पद्धतीने y1 बरोबर m y2 म्हणजे m किती आहे 1 गुणिले y2 20 छेद अधिक n 4 गुणिले y1 10 छेद 1 अधिक 4 लक्षात येते नाहीतर सुरुवातीला वाटलं सेक्शन फॉर्म्युला लिहा x x1 इक्वल टू किंवा x इक्वल टू mx2 अधिक nx1 छेद m अधिक n ते सुरुवातीला लिहिलं तरी चालते त्यानंतर आता हे सोडवायचं 1 गुणिले 20 20 अधिक 4 गुणिले 10 40 छेद 5 बरोबर 60 भागिले 5 5 एक 5 5 दुनी 10 किंवा 12 म्हणजे 60 म्हणजे किती आलं 12 म्हणजे 16 आणि 12 लक्षात आलं सुरुवातीला सेक्शन फॉर्म्युला वापरण्यासाठी अगोदर आपण m आणि n यांच्या किमती काढल्या m as to n equal to 1 upon 4 ही महत्त्वाची किंमत काढली म्हणजे परत 1 आणि हे 4 पट आहे त्यानंतर परत सेक्शन फॉर्म्युला वापरला सेक्शन फॉर्म्युला जर तुम्हाला डायरेक्ट घेता येत नसेल सुरुवातीला तर सुरुवातीलाच लिहा x1 equal to mx2 अधिक nx1 करून इथे काय होणार आहे हे x1 आणि इथे x1 म्हणजे नक्की कोणतं तर हे लक्षात घ्या इकडे x1 आणि इथं नाही तिथे डबल x1 आहे ती गडबड होईल छेद m अधिक n हे x1 वेगळे हे x1 वेगळा आहे हे नीट लक्षात घ्या तसंच y1 या ठिकाणचं y1 वेगळा आहे आणि हे y1 वेगळा आहे किंवा सुरुवातीला तिथं फक्त x आणि y आहे असं सुरुवातीला x आणि y आहे असं लक्षात ठेवा मग x ची किंमत ही सुरुवातीला वर लिहायचं त्याच्याकडे एक किंमती परत या ठिकाणी सुद्धा y बरोबर m y2 अधिक n y1 चे m छेद n असं सुरुवातीला लिहा
मग हे सुरुवातीला लिहिल्यामुळे हे सुरुवातीला लिहायचं मग त्याच्या खाली सोडवा, हे सुरुवातीला लिहायचं हे त्याच्या खाली सोडवा, म्हणजे जमली व्हायचं नाही. आता पहा हे आता शिक झालं आपलं एका बिंदूचं, असं आपल्याला एक दोन तीन अजून तीन बिंदूचं निर्देशक काढायचे, गडबडून जायचं नाही. फक्त या ठिकाणी आपण सेक्शन फॉर्म्युला वापरून इथल्या एक्स आणि वायच्या किमती काढलेल्या आहेत. मग आता या ठिकाणी परत पुन्हा आपण एक्स वन वाय वन, म्हणजे एक्स वन दुसऱ्यांदा किंमत मिळाली आपल्याला एक्स वन वाय वन बरोबर किंमत किती आली 16 आणि 12, 16 आणि 12. लक्षात आता एकच सेक्शन फॉर्म्युला वापरला इकडे पूर्ण, आता आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं व्हिडिओ थांबून तुम्ही काय करायचंय पूर्ण लिहून घ्या, नंतर पुढच्या भागाकडे जात राहील, हे मी पूर्ण पोचणार आहे. म्हणजे आता एक्स वन वाय वन ते आलं 16 आणि 12. आता पहा 11व्या उदाहरणाप्रमाणे उदाहरण तयार झाला, पी आणि बी एवढ्याच रेषाखंडाचा विचार करायचा आणि त्याचा मध्यबिंदू आहे आर, म्हणजे इकडे दोन भाग आहेत इकडे दोन भाग आहेत, म्हणजे आर हा पी बीचा मध्यबिंदू आहे, म्हणजे मिड पॉइंट थेरम वापरून आपण हे उदाहरण सहजासहजी सोडवू शकतो. आर या ठिकाणी हा आर आर इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी बी, म्हणजे बिंदू आर हा पी बी चा मध्यबिंदू आहे. सो बाय मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणजेच मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आता आपल्याला काढायचे हा मध्यबिंदू म्हणजे एक्स थ्री, एक्स थ्री बरोबर इथला एक्स आणि या ठिकाणचा एक्स काय 16 अधिक 0 भागिले 2 म्हणजेच 16/2 = 8 या ठिकाणी आलं 8. परत वाय थ्री, वाय थ्री बरोबर या ठिकाणचा वाय आणि इथला वाय निर्देशन दोघांची बेरीज भागिले 2, वाय थ्री बरोबर 12 अधिक 20/2 म्हणजेच 32/2 = 16, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता एक्स थ्री आणि वाय थ्रीच्या किमती मिळाल्या, त्या किती 8 आणि 16, म्हणजे या ठिकाणी आरचे निर्देशक तिसरी किंमत काय काढली आपण एक्स थ्री वाय थ्री बरोबर 8 आणि 16. पहा क्रमाक्रमाने एवढंशे उदाहरण इथपर्यंत. आता हे जसं सोडवले तसंच आपण क्यूच्या बाबतीत सोडवणार आहे आणि एसच्या बाबतीत, ह्याच्यामध्ये काही बदल नाही, जसंच्या तसं सोडवण्याची पद्धत. आता ही मिळाली आपल्याला आरची, आरचे कोऑर्डिनेट मिळाले. आता पी आणि आर एवढ्या सेगमेंटचा विचार करायचा, पी आणि आरचा मध्यबिंदू क्यू आहे. आता हे झालं, तिथं पण व्हिडिओ सांगून हे लिहून घ्या, पुढे पासून टाकणार आहे. आता पहा पी आणि आर एवढ्याच रेषाखंडाचा विचार करायचा, त्याचा क्यू मध्ये बिंदू आहे, क्यू इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी आर,
मग काय बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मध्यबिंदूच्या सूत्रानुसार वाटल्यास इथे लिहून ठेवतो x बरोबर x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y बरोबर y1 प्लस y2 अपॉन 2 म्हणजेच पहिल्या बिंदूचा x निर्देशक अधिक दुसऱ्या बिंदूचा x निर्देशक हे लक्षात घ्या छेद 2 परत y निर्देशक काढताना पहिल्या बिंदूचा y निर्देशक अधिक दुसऱ्या बिंदूचा y निर्देशक छेद 2 आता या ठिकाणी एवढ्याचा म्हणजे इथं काय x2 x2 बरोबर या ठिकाणी x निर्देशक 16 अधिक या ठिकाणी x निर्देशक 8 छेद 2 16 आणि 8 24 छेद 2 म्हणजे या ठिकाणी आलं 12 परत आता y2 y2 बरोबर या ठिकाणचा y आणि या ठिकाणचा y निर्देशक घ्यायचा त्यांची बेरीज भागिले 2 म्हणजेच 12 अधिक 16 छेद 2 बरोबर 28 छेद 2 बेचूक 8 म्हणजेच 14 म्हणजे या ठिकाणी x2 आणि y2 परत आपण काय काढलेले q चे निर्देशक काढलेले x2 आणि y यांचे किमती काढले 12 आणि 14 आता जसे इथं सोडवलेले तसंच तिसऱ्या वेळी सोडवायचे इथं 12 आणि 14 मिळाले आता परत एवढ्याच रेषाखंडाचा विचार करायचा तिकडनं सगळं विसरून जायचं आता फक्त एवढंच आर बी यांचा मध्यबिंदू कोणता आहे एस आर आणि बी याचा मध्यबिंदू एस आहे इथं सुद्धा मध्यबिंदूचाच गुणधर्म वापरायचा आहे हे पुसणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये थांबून पुन्हा परत लिहून घ्यायचं आहे एवढा भाग आणि या ठिकाणी पहा एवढा ठराविक भाग पुसतो हे जसं तसं तुम्हाला लिहायचंय आणि प्रत्येक वेळेस मध्यबिंदूचं सूत्र लिहायची आवश्यकता नाही आता पहा एस हा आर आणि बी या सेगमेंट आर बी सेगमेंटचा मध्यबिंदू आहे पॉइंट एस इज मिड पॉइंट ऑफ आर बी मग आता पहा या ठिकाणी एक्स फोर बरोबर या ठिकाणचा एक्स निर्देशक 8 पहिल्या बिंदूचा दुसऱ्या बिंदूचा एक्स निर्देशक 0 छेद 2 म्हणजेच 8 छेद 2 बरोबर 4 त्यानंतर परत y4 म्हणजे आता या ठिकाणचा y निर्देशक 16 आधी या ठिकाणचा y निर्देशक 20 छेद 2 म्हणजे 36 छेद 2 म्हणजे आलं 18 म्हणजे या ठिकाणी किती आले 4 आणि 18 एक्स फोर वाय फोर 4 आणि 8 म्हणजे या पद्धतीने आपल्याला प्रत्येक बिंदूचे निर्देशक काढायचे आहे आणि आता तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला वाटलं असेल की सुरुवातीला उदाहरण भरपूर मोठे उदाहरण आहे मोठं परंतु एकदम सोप्या पायऱ्या वापरून आपण हे उदाहरण सोडवले फक्त कुठे चूक कोणती अशी नाही वजा चिन्हाचा कुठेही वापर नाही व्यवस्थित आणि हे सारखं अशाच पद्धतीने आपण 3 वेळा सोडवलेलं आहे तर पहा सुरुवातीला काय केलं आपण त्यांनी विचारलं होतं की हा जो AB रेषाखंड आहे त्याचे समान 5 भाग झालेले आहे तर समान 5 भाग करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा तर आता या ठिकाणी विषम वेळा त्याचे भाग झालेले आहेत त्याच्यामुळे लगेच मध्यबिंदूचं सूत्र वापरता येणार नाही त्यासाठी आपल्याला विभाजनाचे सूत्र म्हणजेच सेक्शन फॉर्म्युला वापरावा लागला म्हणजे AP हा एक भाग आणि PB त्यामुळे सुरुवातीला हा मधला भाग विसरून जायचा आहे मग त्यानंतर पहा हे एपी हा एक भाग आहे आणि पी बी 4 भाग आहे म्हणजे एम या ठिकाणी एक आणि पी पासून बी पर्यंत एन तो 4 हे सुरुवातीला आपण काढले त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला वापरून आपण एक्स वन आणि वाय वनच्या किमती काढल्या म्हणजे सुरुवातीला एम एनचं गुणोत्तर काढलं नंतर
पीचे निर्देशक काढले, पीचे निर्देशक मिळाले 16 आणि 12 कोणत्या सूत्रानुसार, सेक्शन फॉर्म्युलानुसार म्हणजे विभाजनाच्या सूत्रानुसार। त्यानंतर इथून पुढचा भाग आपण 11 क्रमांकाचं जे उदाहरण सोडवलं होतं त्याच पद्धतीने सोडवलेलं आहे। या ठिकाणी हा संपूर्ण रेषाखंडावर आपण विचार घेतला पी पासून बी पर्यंत, त्याचा मध्यबिंदू होता आर, मग आर हा मध्यबिंदू आहे, मग या ठिकाणी इथला एक्स आणि या ठिकाणचा एक्स निर्देशक त्या दोघांची बेरीज भागिले 2, अशा प्रकारे या ठिकाणी एक्स थ्री ची किंमत मिळाली 8। तसेच वाय थ्री ची किंमत काढली, या ठिकाणचा वाय निर्देशक आणि या ठिकाणचा वाय निर्देशक त्या दोघांची बेरीज भागिले 2, अशा प्रकारे आपल्याला 8 आणि 16 एक्स थ्री आणि वाय थ्री ची किंमत मिळाली। त्यानंतर आता हे मध्यबिंदू परत या ठिकाणी हा एक रेषाखंड आहे म्हणजे आपल्याला क्यूचा निर्देशक काढायचा आहे, क्यू हा पी आर चा मध्यबिंदू आहे, मग या ठिकाणी क्यू या ठिकाणी सुद्धा मध्यबिंदूचं सूत्र वापरलं, या ठिकाणी एक्स आणि इकडे दुसऱ्या बिंदूचा एक्स निर्देशक त्यांची बेरीज भागिले 2। तसंच वाय चं काढलं म्हणजे या ठिकाणी क्यू क्यू चे निर्देशक काढले 12 आणि 14। त्याच पद्धतीने परत शेवटी काय केलं, आर आणि बी त्याचा मध्यबिंदू आहे एस, ते शेवटचं इथे लिहिलेलं आहे एस हा आर बीचा मध्यबिंदू आहे, या ठिकाणी एक्स फोर ची किंमत काढण्यासाठी या ठिकाणचा एक्स निर्देशक दुसऱ्या बिंदूचा एक्स निर्देशक भागिले 2, 8 अधिक 0 भागिले 2 4। त्यानंतर परत वाय फोर काढण्यासाठी या ठिकाणचा वाय निर्देशक आणि या ठिकाणचा वाय निर्देशक दोघांची बेरीज भागिले 2, ते आलं 18, म्हणजे एस बिंदूचे निर्देशक आले 4 आणि 18। म्हणजे अशा पद्धतीने आपण पी क्यू आर आणि एस या 4 बिंदूचे निर्देशक काढले। आता शेवटी उत्तर लिहायचं आहे आपल्याला, हे सगळं झाल्यानंतर शेवटी उत्तर काय लिहिणार, तर या ठिकाणी गिवन या शब्दापर्यंत काय लिहायचं नाही, त्यांनी जो प्रश्न दिलेला आहे तो जसा तसा लिहायचा आणि त्याच्यातच उत्तर लिहायचं आपलं। द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट विच डिवाइड सेगमेंट ए बी इन टू 5 कॉन्ग्रंट पाथ। मग आता या ठिकाणी उत्तर लिहित असताना द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट विच डिवाइड सेगमेंट ए बी इन टू 5 कॉन्ग्रंट सेगमेंट आर, आणि मग हे 16.12 त्यानंतर 8.16 12.14 आणि 4.18 या पद्धतीने लिहायचं कसं झालं, म्हणजे इथून तेपर्यंत वाक्य आहे तसंच जसंच्या तसं, आणि त्याच्या पुढं फक्त काय वापरायचं आर, आणि मग कंसात हा पहिला कंस लिहायचा त्यानंतर कोमा परत दुसरा कंस लिहायचा कोमा तिसरा कंस लिहायचा कोमा आणि 4, हे उत्तर न विसरता लिहायचं आहे आणि आकृती अशाच प्रकारची काढायची आहे। आणि आकृती काढली तुमचे सगळे जर याच ठिकाणी निर्देशक बरोबर असतील तर निश्चितच खालचं बरोबर असणार आहे, आणि तुम्ही एका पानावर परिस्क्रिप्टच्या पानावर एका खाली एक जर व्यवस्थित लिहिलं, मी असं पुढे पुढे लिहिलं नाही तसं तुम्ही लिहू नका, तुम्ही एक खाली एक लिहा आणि एक्स आणि इथल्या वायच्या समोरासमोर लिहिले तरी चालतील, तिथं काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। किंवा या पद्धतीने जर लिहिलं तरी तुम्ही वयवर तुमचं थोडक्यात आणि आटोपशीर दिसेल, तुम्हाला समोरासमोरच एक्स आणि वायच्या किमती दिसतील। तर या पद्धतीने तुम्ही सर्व करायचं आहे। हे झालं प्रॅक्टिस सेट 5.2 मधील 12 क्रमांकाचं उदाहरण। हेच उदाहरण असं होतं की आपण सुरुवातीला सेक्शन फॉर्म्युला पाहिला, त्यानंतर मिड पॉईंट फॉर्म्युला पाहिला, त्याच्यावर आधारित उदाहरणं पाहिली, आणि हे जे उदाहरण आहे ते सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉईंट फॉर्म्युला या दोन्हीवर आधारित आहे, त्याच्यामुळे उदाहरण वाटताना मोठं वाटते, परंतु तुम्ही जर सोडवल्यानंतर तुम्हाला सहज एकदम सोपं वाटेल। आणि तुम्ही हे पण लक्षात घ्या बेरीज करायला काही अवघड नाही, त्यानंतर भाग लावायला दोन्ही, कारण सर्व समसंख्या चालले दोन्ही सहजासहजी भाग जातोय, म्हणजे एवढं तुम्हाला ते सुटसुटीत करून दिलेले। हे उदाहरण फक्त तुम्हाला पद्धत माहीत आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी हे मोठं उदाहरण केलेले, भागाकार हा तुमच्याकडून सोडून घ्यायचा नाही, कारण का भागाकार त्यांनी अतिशय सोपा दिलेल्या दहावीच्या मानाने, फक्त तुम्ही पायरी पायरीने व्यवस्थितरित्या पुढं पुढं जायचं आहे। तर हे झालं 12 क्रमांकाचं उदाहरण, या ठिकाणी आपण थांबूयात।